शिरोली ते जयसिंगपूर मार्गावरील ग्रामीण एसटी थांबे पूर्ववत करा, अन्यथा कोल्हापूर सांगली मार्ग महामार्ग रोखू, युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी दिला इशारा. कोल्हापूर सांगली महामार्गावरील शिरोली ते जयसिंगपूर मार्गावरील ग्रामीण एसटी थांबे पूर्ववत करा, अन्यथा युवासेना कोल्हापूर सांगली महामार्गावर उतरून महामार्ग रोखून धरणार असल्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचं निवेदन विभागीय नियंत्रक अलका बारटक्के यांना देण्यात आले. हे थांबे पूर्ववत न केल्यास येत्या 15 दिवसात महामंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री खोंद्रे यांनी दिला आहे. निवेदनात पुढे म्हटलं आहे की या महामार्गावर शहर व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कॉलेजचे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार यांची रोजची ये जा होत असते. गेल्या अनेक महिन्यापासून एसटीकडून ग्रामीण भागाच्या ठिकाणी एसटी थांबा आहे, त्या ठिकाणी एसटी थांबा घेत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रुकडी, अतिक्रे फाटा, घोडावत विद्यापीठ, तबदलगे, निमशिरगाव आदी ठिकाणचे थांबे पूर्ववत करावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. यावेळी नगरसेवक रणजित पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक केतन घोरपडे, विक्रम पाटील, शिवप्रसाद संगपळ आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.